नमस्कार मी अस्मिता तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आजचा दिवस तुमचा जा। आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हे हो, स्वामींच्या चरणी प्रार्थना येत्या तीन तारखेला अक्षय तृतीया आहे आणि या दिवशी आपण सगळेजण लक्ष्मीची पूजा करत असतो आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी तर ही पूजा कशी करायची त्यासाठी काय काय साहित्य लागणार अशी सगळी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत आणि त्याचसोबत भगवान विष्णूंना आणि लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या सेवासुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि या दिवशी दान करण्यालाही तेवढंच महत्त्व आहे तर कुठल्या वस्तूंचं दान करावं हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा ही सगळ्यांना विनंती तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सगळ्यात आधी बघूयात आपल्याला पूजेला काय काय साहित्य लागणार आहे ते हळदी कुंकू चंदन तुपाचं निरंजन अगरबत्ती धूप अक्षता पंचामृत एक नारळ एक कलश जो स्वच्छ पाण्याने मी भरून घेतलेला आहे लक्ष्मीची मूर्ती गणपतीची मूर्ती लक्ष्मीला प्रिय असलेल्या कवड्या आणि श्रीयंत्र आंब्याची किंवा विड्याची पाच पानं एक सुपारी एक रुपयाचं नाणं कलशात टाकण्यासाठी फुलं लागतील पूजेला आणि दोन पुष्पहार एक लक्ष्मी मातेसाठी आणि एक विष्णूच्या फोटोसाठी लक्ष्मी मातेचा आणि विष्णूचा फोटो प्रसादासाठी पिवळी मिठाई मी आणलेली आहे जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि माता लक्ष्मीसाठी दूधसाखरेचा नैवेद्य फळं सफरचंद आणि आंबा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत आणि त्यापैकी एक अक्षय तृतीया असल्यामुळे यालाही अनन्यसाधारण असे महत्त्व आहे अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीही न संपणारे होय सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा अक्षय मानली गेलेली आहे त्याचप्रमाणे जल वायू अग्नि तेज पृथ्वी ही पंचमहाभूतेसुद्धा अक्षय मानले गेलेली आहेत या दिवशी केलेले दान आणि हवन हे क्षयाला जात नाही म्हणजे हे कधीच संपत नाही म्हणून ही, ही तिथी अक्षय मानले गेलेली आहे देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी होते अक्षय तृतीया तिथी ती प्रारंभ तीन मे दोन हजार बावीस मंगळवार रोजी सकाळी पाच वाजून एकोणावीस मिनिटांना चालू होते आहे तर तिथी समाप्ती दुसऱ्या दिवशी बुधवार चार मे दोन हजार बावीसला सकाळी सात वाजून तेहतीस मिनटांपर्यंत आहे पूजेचा शुभ मुहूर्त तीन मे रोजी मंगळवारी सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून तर दुपारी बारा वाजून अठरा मिनटांपर्यंत आहे या काळात तुम्ही पूजाविधी करू शकता वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला थी अक्षय तृतीया साजरी केली जाते आणि यावर्षी तीन मे रोजी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे आपल्या दारात सुंदर रांगोळी काढावी उंबरठ्याची पूजा करावी दाराला आंब्याचे तोरण बांधावे देवघरातील देवांची पूजा करावी सूर्याला अर्घ्य द्यावे तुळशीची पूजा करावी आणि मग अक्षय तृतीयेच्या पूजेला सुरुवात करावी ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करायची आहे ती जागा पवित्र जलाने किंवा गोमूत्र शिंपडून स्वच्छ करून घ्यावी आणि एक स्वस्तिक काढावं लाल रंगाच्या रांगोळीने त्यावर चौरंग मांडावा चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावे चौरंगाभोवतीची जागा रांगोळी काढून सुशोभित करावी लक्ष्मीचे पावलं काढावीत कुठल्याही पूजेची सुरुवात आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करतो म्हणून सगळ्यात आधी चौरंगावर थोड्याशा अक्षता टाकून दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कलश स्थापना करायची आहे पूर्व उत्तर कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेस एका प्लेटमध्ये थोड्याशा अक्षता मी घेतल्या आहेत आणि त्यावर तांब्याचा कलश मी ठेवलेला आहे स्वस्तिक काढून घेते आहे तांब्याच्या कलशाची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकवाचे पाच पट्टे ओढून घ्यायचे आहेत कलशाच्या आत पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक फूल व्हायचं आहे एक रुपयाचं नाणं सुपारी हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे कलशाच्या वर पाच आंब्याची किंवा विड्याची पानं ठेवून त्यावर नारळ ठेवून नारळाची पूजा करून घ्यायची आहे कलशाच्या बाजूला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजनाने करायची आहे म्हणून गणपतीला मी पंचामृताचं स्नान घालते आहे तीन वेळा पंचामृताचं स्नान घालायचं आहे आणि मंत्रही बोलायचं आहे ओम गण गणपत ये नमहा आणि नंतर तीन वेळा शुद्धजलाने गणपतीला स्नान घालायचं आहे जर शक्य असेल तर तुम्ही गणपती अथर्वशीषसुद्धा बोलू शकतात हे करताना मध्यभागी थोड्याशा अक्षता टाकून त्यावर गणपतीची मूर्ती विराजमान करायची आहे आणि तिची पंचोपचार पूजा करायची आहे चंदन अष्टगंध हळदी कुंकू अश अक्षता धूपदीप ओवाळायचं आहे लाल पुष्प व्हायचे लक्ष्मी मातेची मूर्ती तामनात ठेवून तिचाही अभिषेक करायचा आहे पंचामृताने तीन वेळा पंचामृत स्नान घालायचं आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा असे म्हणून आणि नंतर तीन वेळा शुद्ध जल स्नान घालून लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ करून चौरंगावर विराजमान करायची आहे माता लक्ष्मीची पंचोपचार पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे धूपदीप ओवाळायचं आहे लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या गोष्टी म्हणजे कवड्या श्रीयंत्र कमळगट्टा माळा तर ह्या गोष्टींचंही पूजन आपल्याला करायचं आहे या सर्व वस्तू जर तुमच्याकडे नसतील तर अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ आहे ह्या वस्तू विकत घेण्यासाठी लक्ष्मी आणि विष्णूच्या फोटोला फुलाने पाणी शिंपडून स्नान घालायचं लक्ष्मीच्या फोटोची पंचोपचार पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फूल वाहायचं आहे पुष्पहार घालायचा आहे फोटोला माता लक्ष्मीप्रमाणेच भगवान विष्णूंची सुद्धा पंचोपचार पूजा करायची आहे चंदन अष्टगंध अक्षता फूल व्हायचं आहे फोटोला पुष्पमाळा अर्पण करायची आहे धूपदीप ओवाळायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीचे आणि विष्णूंचे आशीर्वाद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीला तांदूळ आणि मखाण्याची खीर अत्यंत प्रिय आहे तिला आजच्या दिवशी हा गोडाचा नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई अत्यंत आवडीची आहे म्हणून त्यांना मी पिवळ्या रंगाचे पेढे आणि फळं हे अर्पण करते आहे तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी म्हणून नैवेद्य दाखवायचं आहे आजच्या दिवशी पूजेच्या वेळीस भगवान विष्णूंना तुळसीपत्र नक्कीच व्हायचे आहे एक जपमाळ विष्णू गायत्री मंत्र एक जपमाळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक वेळा विष्णू सहस्रनाम वाचायचे आहे सोळा वेळा श्रीसुक्ताचे पठण करायचे आहे आणि सोळा वेळा पुरुषसुक्ताचे पठण करायचे आहे आणि आपल्या सेवा देवाच्या चरणी रुजू करायचे आहेत पितरांना मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी काळे तीळ घालून जल अर्पण करावे दिवा लावावा अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि शक्य असेल तर पिंडदानही करावे सोन्याची खरेदी करणे या दिवशी शुभ मानले जाते पण ते शक्य नसेल तर चांदीचे शिक्केही तुम्ही खरेदी करू शकतात लक्ष्मी गणेशाची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर आजचा दिवस खूप शुभ आहे तो घेण्यासाठी वैशाख महिन्यात रनरंत ऊन असल्यामुळे शरीराला थंडावा देणाऱ्या वस्तूंचे दान जर आपण आजच्या दिवशी केले तर ते अतिशय पुण्याचं मानलं जातं मातीची घागर खरबूज टरबूज नवीन कपडे पैसे तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही या, या वस्तूंचं दान करू शकता अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद